सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. पारनेर तालुक्यामध्ये गेल्या 2-3 दिवस पावसानं थैमान घातलाय. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानं अजून काही दिवस जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या पावसानं तालुक्यामधील सर्वच गावांमध्ये खरीप हंगामामधील बाजरी, सोयाबीन, उडीद, वाल, तूर, मका, मूग, कांदा आदी विविध पिकांचं नुकसान झालंय. त्याचबरोबर विविध गावांमध्ये विजेच्या तारा तुटून विजेचा खेळखंडोबा झालाय. रस्त्याचं देखील प्रचंड नुकसान झालंय. काही ठिकाणी दळणवळण खंडित झालंय. या सर्व ठिकाणी पाहणी करून तातडीनं पंचनामे करून तात्काळ मदत मिळवून द्यावी असं निवेदन तहसीलदार, तालुका कृषी सहाय्यक यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांनी दिलं आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना देखील पाठवण्यात आले आहेत. तसेच या नुकसानीनं पारनेर तालुक्यातील शेतकरी वर्ग आणि नागरिक संकटामध्ये सापडलेत. तसेच सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालंय. काही ठिकाणी गावागावांमधील ओढे नाले यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून काहीही अनुचित प्रकार ओढवू शकतो यासाठी आपली आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी डॉ श्रीकांत पठारे यांनी केली आहे. यावेळी उपतालुका प्रमुख अप्पासाहेब देशमुख, चेअरमन बाबासाहेब रेपाळे, अक्षय दुश्मन, तसेच बाळासाहेब इकडे, शरद कोठावळे, बाळासाहेब यादव, प्रमोद पठारे, प्रशांत निंबाळकर आणि नुकसानग्रस्त भागामधील शेतकरी आणि नागरिक इथे उपस्थित होते. गेले 2 दिवसांपासून पारनेर तालुक्यामध्ये आणि नगर तालुक्यामध्ये जोरदार अतिवृष्टी होत आहे आणि त्यामुळं तालुक्यातील आमचे शेतकरी बांधव असतील, सर्व गोपालक असतील, सर्वांचंच मोठं प्रचंड प्रमाणात नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक पिकं हातातोंडाशी आलेली पिकंसुद्धा, सोयाबीन, कांदा, कांद्याची रोपं, यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. कांदा चाळ असेल, शेततळे असतील किंवा इतर रस्ते असतील, विजेच्या तारा असतील, हे सुद्धा रस्त्यावर तुटून पडलेले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळं या ठिकाणी आम्ही आज आदरणीय तहसीलदार मॅडमना निवेदन दिलेलं आहे की तातडीने आपण पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सहाय्यक असतील, यांना तातडीने गावोगावी पाठवून पंचनामे करावेत आणि जे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्या संदर्भात काय मदत करता येईल त्याचं नियोजन करावं अशा पद्धतीचं आज आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे. जी अशा पद्धतीची परिस्थिती 2 दिवसांपासून निर्माण झालेली आहे, दक्षिण आफ्रिकेमधून येणारं जे यागी नावाचं चक्रीवादळ आहे त्यामुळं हा पाऊस 6 तारखेपर्यंत पडू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा पुढच्या काही 10-12 दिवसांमध्ये खूप मोठ्या नुकसानाला कदाचित आपल्या शेतकरी बांधवांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं सर्वांनी यापुढील काळामध्ये 10-15 दिवस काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या तहसीलदार मॅडमला आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की शेतकरी बांधवांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये. जर काही पंचनाम्यामध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना किंवा मला संपर्क साधावा अशी मी आमच्या शेतकरी बांधवांना विनंती. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.